नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मुक्ताने सागरला एक अट घातलेली असते की जोपर्यंत मिहीर त्याचा स्वतःचा गुन्हा कबूल करत नाही आणि जेलमध्ये जात नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही परंतु सागर या गोष्टीला पूर्णपणे नकार देतो ही गोष्ट मिहीरने बाहेरून ऐकलेली असते त्यामुळे त्याला माहीत असतं की जर सागरचं आणि मुक्ताचं लग्न जर व्हायला हवंय तर मला मात्र जेलमध्ये जावं लागेल आणि माझा गुन्हा कबूल करावा लागेल मिहीर कसलाही विचार करत नाही आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मित्रांनो आज आपल्या लाईकचं टार्गेट असणारे तीस लाईक्स त्यामुळे पटापट लाईक करा आणि कमेंट करणाऱ्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मिहिकाचा एम एम एस त्यानेच व्हायरल केला आहे असं खोटं सांगून तो गुन्हा कबूल करतो सायबर पोलीस पुरुषोत्तमला फोन करतात आणि ते पुरुषोत्तमला म्हणतात की जो मिहिकाचा एम एम एस व्हायरल झाला होता त्याचा मुख्य आरोपी म्हणजे मिहीर यांनी त्यांचा गुन्हा स्वतःहून कबूल केला आहे पोलीस सांगतात की जर तुम्हाला ही केस लवकरात लवकर जर बंद करायची असेल तर तुम्ही मिहिका मॅडमशी त्यांचं एकदा बोलणं करून द्या आणि त्यांना मिहिका मॅडमसोबत काहीतरी बोलायचं आहे तर तुम्ही त्यांना बोलू द्यात माधवी विचारत असते की अरे पुरु कोणाचा फोन आहे तेव्हा पुरुषोत्तम सांगतो की मिहिरने गुन्हा कबूल केला आहे त्याचाच फोन आहे मिही का एकदा तू त्याच्याशी बोलून घे मिहिका म्हणत असते की मला नाही बोलायचं आहे त्याच्यासोबत तर पुरुषोत्तम म्हणत असतो की तुला एकदा शेवटचं बोलायचं आहे आणि विषय संपवायचा आहे त्यामुळे एकदा शेवटचं बोलून घे माधवी म्हणते की एक काम कर फोन स्पीकरवर टाक मिहिका फोन स्पीकरवर टाकते तर मिहीर मिहिकाला म्हणत असतो की मिहिका मी केलेल्या आरोपांची मी, 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 के आरो मी तुझ्याकडे माफी मागतो आणि माझे सगळे गुन्हे तुझ्यासमोर कबूल करतो मला माहिती आहे की तुझ्या मनात तुला कुठंतरी असं वाटत असेल की मी हे नाही केले परंतु तरीसुद्धा मी माघार घ्यायला तयार आहे हे फक्त तुझ्या मुक्ताताईला सांग की तिनेच अशी अट टाकली होती की जोपर्यंत मिहीर हा जेलमध्ये जात नाही तोपर्यंत ती दादूसोबत लग्न करणार नाही तो तिला सांग की ती जिंकली आहे आणि मिहिका हे सर्व जे काही घडतंय त्यासाठी तू मला माफ कर माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे तेवढं बोलून मिहीर फोन ठेवतो तितक्यातच तिथे मुक्ता सुद्धा आलेली असते मुक्ता मिहिकाला विचारते की काय झालंय मिहिका मिहिका सांगते की सायबर ऑफिसमधून फोन होता मिहिरने त्याचा गुन्हा कबूल केलाय हे ऐकून मुक्तालाही थोडा विचित्र वाटतं थो। इकडे सागर हा वकिलांना म्हणत असतो की मला काहीही करून मिहीर जेलमधून परत हवाय मिहीरने काहीही केलेलं नाहीये आणि तो मला पटकन आमच्यासोबत हवा आहे इंद्रा सुद्धा म्हणत असते की मिहीर असं कधी काही वागू शकत नाही आणि करू सुद्धा शकत नाही आहे लकी म्हणत असतो की अगं पण मिहीरने स्वतःच्या तोंडाने हे सर्व केलंय तर सागर म्हणतो की मला माहिती आहे की त्याने हे सर्व कबूल का केलंय ते ज्याने हे सर्व केलंय ना त्याला आधी शोधून काढा लकी मात्र घाबरलेला असतो लकी मनामध्ये म्हणत असतो की आता दादूसने ठरवलंय तर तो नक्कीच शोधून काढेल त्यामुळे मला आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं तितक्यातच बापूसुद्धा तिथे येतात बापू सर्वांना सांगतात की मुक्ता लग्नासाठी तयार झाली आहे आणि ही आनंदाची बातमी ऐकल्यावर इंद्रालाही खूप आनंद होतो आणि कोबल सुद्धा खूपच हॅप्पी होते तेव्हा वकील सातकला म्हणतात की तुम्ही लग्नाची तयारी करा मिहिरला जेलमधून काढण्याचं काम माझं आहे ते मी करेल बापू म्हणत असतात की माझ्या तर मनावरचं खूप मोठं ओझं खाली झालंय आणि तो सागरला सांगतो की मुक्ताने निरोप दिलाय तिला तुला भेटायचंय सागर आणि मुक्ता आता दोघंही एका हॉटेलमध्ये आलेले असतात दोघंही एकमेकांशी काहीही बोलत नाही फक्त रागाने एकमेकांकडे बघत असतात मुक्ता म्हणत असते की बोला आता सागर म्हणतो की काय बोलू एवढ्या जगामध्ये मा माझ्या मुलीला जीव लावणारं फक्त तुम्हीच मिळायला हवं होतं का मुक्ता म्हणते की हो ना आणि मी सुद्धा मी ज्या मुलीला इतकं प्रेम केलं जिला एवढा जीव लावला तिचे पप्पा काय तुम्हीच निघायला हवे होतात का सागर म्हणत असतो की माझं नशीबच खराब आहे मुक्ता म्हणते की तुमची मुलगी आता तुमच्या पोटी जन्म घेतल्यावर तिचं काय होणार आहे सागर म्हणतो की ती माझी मुलगी आहे आणि मला तिची काळजी आहे आणि मी तिचं काहीही करू शकतो मुक्ता म्हणते की ती जरी माझी मुलगी नसली तरी तिच्यासाठी मी काहीही करू शकते सो so प्लीज एवढं लक्षात असू द्या की मी हे लग्न फक्त सईसाठी करते आणि तिच्या ब्राईट फ्युचरसाठी करते सागर म्हणतो की मग मीसुद्धा हेच बोलतोय की मीसुद्धा माझ्या सईसाठीच हे सर्व करते सुद्धा म्हणत असते की मी सुद्धा फक्त सईसाठीच हे नातं जोडतीये सागर म्हणतो की मी सुद्धा फक्त आणि फक्त सईसाठीच करते मुक्ता म्हणते की हो मी सुद्धा फक्त सईसाठी करते सागर म्हणतो की मी फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त सईसाठी हे नातं निभवणार आहे तर uh, oh. मुक्ता चिडते आणि म्हणते की आता कोण शाळेतल्या बाकावर जाऊन बसले दहा वेळा फक्त 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 मी सुद्धा करू शकते तर दोघंही बसलेले असताना तितक्यातच रोहितचा फोन येतो तेव्हा सागर म्हणतो की काय रोहित तुझं डील बरोबर तर झालंय ना रोहित म्हणतो की तुला काय वाटलं मी काय नेहमी कामासाठीच तुला फोन करतो का तुझी बायको तुला काय म्हणत असेल काय माहिती नेहमी तुला कामच सुचतं वे मी तुला फोन यासाठी केला की माझ्या बायकोच्या स्वप्नामध्ये तुम्ही दोघं आला होता तेव्हा सागर त्याला विचारतो की कोण दोघं रोहित म्हणतो की अरे तू आणि तुझी डार्लिंग बायको मुक्ता सागरलाही बोलावं लागतं सागर म्हणतो की हो मग आहेच माझी बायको डार्लिंग मुक्ता तर म्हणतो की बरं काय स्वप्न पडलं होतं वहिनीला तर रोहित सांगतो की तिला असं स्वप्न पडलं होतं की तुम्ही डबल लग्न करताय म्हणजे बघ ना ह्या बायका यांना स्वप्न सुद्धा खर्चिकच पडतात आणि ती सुद्धा आता माझ्या मागे लागली की आपण सुद्धा डबल लग्न करूयात मुक्ता मात्र या सगळ्यामुळे खूपच बोर होत असते आणि डोक्याला हात लावून बसलेली असते रोहित सागरला म्हणत असतो की बरं चल आता माझ्या वहिनीकडे फोन दे सागर म्हणतो की कोण वहिनी रोहित म्हणतो की अरे सागर असं काय करतोय वहिनी माझी मुक्ता वहिनी तर सागर आता मुक्ताला म्हणत असतो की तू रोहितशी बोलून घे बरं मुक्ताला त्याच्यासोबत बोलायला काही इंटरेस्ट नसतो परंतु साथी। सागर म्हणतो की फक्त सईसाठी मग सईचं नाव काढल्यावर मुक्ता फोन हातात घेते तर रोहित तिच्याशी बोलत असतो मुक्ता सुद्धा त्याच्याशी छान बोलत असते बोलता बोलता रोहित तिला म्हणतो की तुम्ही दोघे या ना हनीमूनला लंडनला तेव्हा मुक्ता म्हणते की काय हनीमूनला रोहित म्हणतो की हो मुक्ता त्याला म्हणते की मी एक काम करते मी सागरला विचारून बघते कारण सागर खूप बिझी असतो ना तर यामध्ये सुद्धा मुक्ता सागरला टोमनेच मारत असते रोहित तिला म्हणत असतो की काय ग मुक्ता सागर तुला खूप त्रास देतो का एक काम कर बरं फोन स्पीकरवर टाक आणि मग मुक्ता फोन स्पीकरवर टाकते आणि मग रोहित सागर समोरच मुक्ताला विचारतो की काय ग सागर तुझ्यासोबत भांडतो का तेव्हा मुक्ता सागरकडे बघून म्हणत असते की सागर आणि भांडण नाही नाही तो तर कधीच भांडत नाही माझ्याशी रोहित त्याला म्हणत असतो की तो तुला नीट सांभाळतो ना आणि तुला त्रास तर देत नाही ना तुला जर त्रास दिला तर मला सांग त्याची डीलच कॅन्सल करतो पण कसं आहे ना मुक्ता मुलांना ना, ना मुलींची किंमत कळत नाही आणि तुझ्यासारखी मुलगी सागरला कधीच भेटणार नाही आणि तुझ्या प्रेमाची जाणीवसुद्धा त्याला लवकर होणार नाही तेव्हा मुक्ता सागरला विचारते की काय मग झाली ना जाणीव आणि डोंट वरी भाऊजी ते अजिबात त्रास नाही देत मला आता रोहित म्हणतो की बऱ्याच आला आता मला काम करावं लागेल आणि सुद्धा माझा निरोप द्या आणि सेकंड हनीमूनचा सुद्धा विचार करा तेव्हा मुक्ता म्हणते की हो हो मग आता लगेच डिस्कस करणार आहोत आम्ही सेकंड बद्दल रोहित फोन ठेवून देतो परंतु सागरला मात्र राग आलेला असतो आणि तो स्वतःचाच फोन फेकायला निघतो तेव्हा मुक्ता म्हणते की एक मिनिट माझा फोन इकडे आहे तुमचाच फोन तुम्ही फोडाल तुमचाच फोन तुम्ही फोडून टाकाल कारण माझा फोन तर माझ्याकडे आहे आणि हो मी फक्त सईसाठी करते सागर म्हणतो की मी पण फक्त सईसाठीच करतोय तर मुक्ता म्हणते की आता यापुढे माझ्याबद्दल काही वाईट विशेष नजर लावायची असेल ना तर विचार करा नाहीतर मी डायरेक्ट रोहितला जाऊन सगळं खरं सांगेल तो यापुढे माझ्याशी अगदी नीट वागायचं सईसाठी मुक्ता तिथून निघून जात असते तेव्हा सागर उभा राहतो आणि म्हणतो की फक्त सईसाठी असं तो एवढ्या जोरात म्हणतो की हॉटेलचे सर्व लोक आता त्याला बघायला लागतात तर इकडे सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा इंद्रा म्हणत असते की काय आपण कशाला जायचं त्यांच्या इथे आपली पोराची बाजू आहे त्यांना म्हणावं की आपल्याकडे या नाक रगडा नाक रगडा म्हणजे आपल्याला सांगा की या म्हणून आमच्या घरी स्वाती उभी राहते आणि म्हणते की बापू आई अगदी बरोबर बोलती हा लग्नामध्ये आई आणि बहिणीचा वेगळाच मान असतो लकी उभा राहतो आणि म्हणतो की मी काय फक्त वरातीत नाचायलाय का तर कोमल म्हणते की आणि मी काय फटाके फोडायला सर्वजण आता बापूकडे कंप्लेंट करत असतात की सर्वांना त्यांचा मानपान हवाय बापू सर्वांना शांत बसवतात इकडे माधवी ही म्हणत असते की आपण कशाला जायचं त्यांच्याकडे त्यांच्या घरात शिरताना सुद्धा मास्क लावावा लागणार आहे आणि आपली मुक्ता काय सतत आयुष्यभर मास्क लावूनच फिरणार आहे का पूर्व मला असं वाटतंय की तू या गोष्टीचा परत विचार करायला हवाय तर इकडे बापू इंद्राला म्हणत असतात की एकशे एक वालीच्या पोरीसोबत लग्न आहे म्हणून सगळा वचपा काढू नकोस जे काही करायचंय ते प्रेमाने करा ध्यानात हे सुद्धा असू दे की आपली सुद्धा गरज आहे त्यामुळे जे काही करायचंय ते एकदम प्रेमाने झालं पाहिजे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सागर आणि मुक्ताचं लग्न होतं ही गोष्ट त्या सावनीला अजिबात कळता कामा नये नाहीतर ती नक्कीच काहीतरी खोडा घालेल मध्ये तर इकडे माधवी सुद्धा पुरुषोत्तमला म्हणते की सगळं रीतीभातीप्रमाणे व्हायला पाहिजे आणि आपल्या रीतीभाती झालं पाहिजे त्यांनी सुद्धा आपल्याकडे यायला पाहिजे मयुरी म्हणते की हो मला यामध्ये तर आईचं म्हणणं बरोबर पडतंय माधवी म्हणत असते की मागच्या वेळी आपण त्यांना भेटायला गेलो तेव्हा किती तमाशा झाला होता त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या घरात बैठक बोलूयात त्यामुळे जर त्यानंतर बापू आणि पुरुषोत्तम दोघंही भेटतात आणि दोघांच्या घरांमध्ये काय परिस्थिती चाललीये हे सांगतात त्यामुळे पुरुषोत्तम म्हणत असतं की खरंय घरोघरी अगदी मातीच्या चुली असतात तर इकडे सागर विचार करत असतो की काय करतोय मी आणि कशाला ह्या लग्नासाठी तयार झालोय यांना काय कशाचाही उत्सव वाटतो तर सागर लगेचच मुक्ताला कॉल करतो मुक्ता म्हणते की हा सागर म्हणतो की तुमच्यामध्ये हॅलोला हा म्हणतात का मुक्ता म्हणते की ते समोरच्यावर डिपेंड करतो सागर म्हणतो की पुढच्या अर्धा तासात तुम्ही मला भेटा मुक्ता म्हणते की का मिहीर आहे का मी तुमच्या ऑर्डर फॉलो करायला सागर म्हणतो की मला बोलायचं मुक्ता म्हणते की असेल बोलायचं तुम्हाला परंतु मी बिझी आहे आता सागर म्हणतो की जे काही महत्त्वाचे कामे असेल ते बाजूला टाका मला लग्नाबद्दल बोलायचं कोर्टात भेटा मला आणि एवढं बोलून सागर फोन ठेवतो तर मुक्ता मागे म्हणत असते की आता तू वाटच बघ आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे सर्व दोन्हीही घरं आता जमलेले असतात आणि खाण्यासाठी मेनू काय ठेवायचा याबद्दल चर्चा करत असतात तेव्हा माधवी म्हणते की आपण एक काम करूया आपण छान मोदक ठेवूयात पुरणपोळी ठेवूयात त्यानंतर कढी ठेवूयात इंद्रा म्हणते की चालेल की पण सोबत मटण आणि फिश फ्रायचा सुद्धा स्टॉल लावूयात माधवी म्हणते की नाही नाही हे शक्य नाही आहे अजिबात तर आ, इंद्रा म्हणत असते की मग काय आमच्या घरातल्या माणसांना काय आम्ही कढी भात खायला घालू माधवी म्हणत असते की पण हे गोखलेंच्या घरचं कार्य आहे इंद्रा म्हणते की मग काय झालं हे इंद्रा कोळीच्या पोराचं सुद्धा कार्य आहे तर इकडे मुक्ता सागरला म्हणत असते की माझ्या आईला माझं लग्न अगदी अगदी संगीत व्हायला हवं होतं सागर म्हणतो की थाटामाटात केलेली लग्न टिकतातच असं नसतं पण आपल्याला हे लग्न टिकवायचंय ते सईसाठी तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद